सोबत आता सलूजा मॅडम आहेत, जे नगरसेवक आहेत इथल्या प्रभागाचे. मॅम सांगा तुमचा परिचय. सलूजा संदीप तुकार. तिथे 2005 सालापासून या प्रभाग क्रमांक 99, त्याच्यापूर्वी प्रभाग क्रमांक 79, त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 8च्या ह्याचं प्रतिनिधित्व या सेक्टर 23 असेल, सेक्टर 25 असेल, सेक्टर 27 असेल, सेक्टर 21 आहे, दारावे गाव आहे ह्याचं सेक्टर 19 असेल, त्याचं प्रतिनिधित्व मी 2005 सालापासून करत आलेली आहे. आणि आज ह्या माझ्या कार्यकालामध्ये आम्ही 2004 साली ते हे सिऊर दारावे मित्र मंडळाची स्थापना केली. त्याच्या त्या मंडळाच्या अंतर्गत आम्ही ते श्री गणेशोत्सव, आमचं नवरात्री उत्सव मोठ्या धूमधामात ह्या ठिकाणी आम्ही LNDच्या ह्या समोरच साजरा करतो. 2004 साली आम्ही हे दारावे सिऊर मंडळ इथे स्थापन केलं. ह्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही इथे गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव मोठ्या धूमधामात तेव्हापासून साजरे करत आलो. आज हे 20वं वर्ष आहे आणि ह्या आजच्या ह्या 2024 साली आम्ही इथे हा गणेशोत्सवाची स्थापना केलेली, श्री गणेशाची मूर्ती इथे स्थापना झालेली आहे. 10 दिवस झाले आणि इथे एक सत्यनारायणची पूजा दरवर्षी आम्ही ह्या सालाभारताप्रमाणे आयोजित करतो. कालच सत्यनारायणची पूजेचं पूजा आणि महाप्रसादाचं आयोजन आमच्या या मंडळाच्या माध्यमातून होतं. दरवर्षी आम्ही इथे रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य शिबिर असेल किंवा आधार कार्ड पॅन कार्ड शिबिर असेल असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम असतील ह्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही ह्या गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सवाच्या काळात करत असतो. मॅडम आता इथलं विसर्जन सोहळा कधी आहे? विसर्जन हा उद्या विसर्जन सोहळा आहे आणि उद्या विसर्जनासाठी आम्ही 2 तासाच्या पथक मागविलेलं आहे आणि बरोबर 10च्या आत आमचं हे विसर्जन होईल. कोणत्याही नियमांचं उल्लंघन न करता दरवर्षी आमचं हे सिऊर दारावे मित्र मंडळ वेळेचं बंधन पाळत असतं. मंडळामध्ये स्वच्छता शिस्तबद्धता म्हणून मंडळ म्हणून हे लोकप्रिय मंडळ आहे त्या परिसरातलं आणि खूप सारे आजूबाजूच्या परिसरातले भाविक येऊन येथे दर्शनाचा लाभ घेत असतात. कार्यकाळाविषयी काय सांगा? 2005 साली मी जेव्हा प्रथम या विभागातनं नगरसेविका म्हणून जेव्हा निवडून आली तेव्हा इथे बरेच प्रश्न होते. इथे सेक्टर 27 इथे रोडचा प्रॉब्लेम होता, इथे पाण्याच्या पाईपलाईन नव्हते, गावातले दारावे गावातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था होती, ते गटरची आणि मलनिसरण वाहिनी आपल्या दारावे गावात होती. 2005 साली निवडून आल्यावर मी सर्वप्रथम दारावे गावातील मलनिसरण वाहिनी असेल तिथं पाण्याची पाईपलाईन मोठं करणं हे दोन कामं मुख्यत्वाने हातात घेतली. जसं सेक्टर 27 येते त्या काळामध्ये रस्ता नव्हता, तिथे रस्त्याचं डांबरीकरण करून तिथं मोठा रस्ता सेक्टर 27 मध्ये केला. सेक्टर 23 मधली जी पाण्याची पाईपलाईन होती ती पण 400 MM व्यासाची करण्याचं काम माझ्या माध्यमातून झालंय. इतरही कामं नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी असतील तिथे आम्ही दारावे गावात शाळा बांधलेली आहे. सेक्टर 25 येथे विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधलेलं आहे. रॉक गार्डनचं काम माझ्या कार्यकालामध्ये झालेलं आहे. स्वच्छ संत गाडगे बाबा अभियानाच्या अंतर्गत जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेसाठी 25 लाखाचा जेव्हा निधी मिळाला तेव्हा ते निधीचा वापर करून हे आपल्या सेक्टर 21 येथील रॉक गार्डन हे 2007 सालामध्ये हे बांधलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अशी बरीचशी काही कामं असतील जी लोकांची वॉटर गटर मीटरच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन असेल, शाळेचे ॲडमिशन्स असतील, हॉस्पिटलची कामं असतील किंवा नोकरी लावण्यासंबंधात कामं असतील ही कामं माझ्या ऑफिसच्या माध्यमातून माझ्या आणि माझे पती श्री संदीप सुतार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ह्या परिसरामध्ये केली. मॅडम ऑफिसचा ॲड्रेस काय तुमच्या? माझं ऑफिस इथे सेक्टर 23 येथे सिऊर स्टेशन पूर्वच्या समोरच प्रीतिका हॉटेलच्या मागे माझं जनसंपर्क कार्यालय 2005 सालापासून कार्यरत आहे. मॅडम सलूजा संदीप सुतार येथील स्थानिक नगरसेविका आणि तसेच नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार.